मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सायली रडत असते अर्जुनला ती म्हणते सर अहो मी खरंच काही नाही केलं त्या माणसाला चक्कर आली म्हणून मी त्याला फक्त इकडे रस प्यायला घेऊन गेले होते तेव्हा अर्जुन म्हणतो शांत बसा मला हे अगोदरच पटलेलं आहे तुम्ही कधीही खोटं बोलू शकत नाही त्यामुळे तुम्ही मला ही गोष्ट परत परत का सांगताय मी सायली त्यावरती अर्जुन म्हणतो तुला एक सांगू का हे कोणीतरी प्री प्लॅन केलं असेल तेव्हा सायली विचारते काय तेव्हा सायली विचारते असं का म्हणताय तुम्ही त्यावरती अर्जुन म्हणतो की कारण आज तन्वी माझ्या ऑफिसमध्ये आली होती असं म्हणून तो सायली आणि त्या मुलाचे सगळे फोटो दाखवतो सायली तोंडाला हात लावते तिला तर धक्काच बसतो ती म्हणते सर असं काही नाहीये तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही नका काळजी करू मी आहे तुमच्याबरोबर तेव्हा तो पुढे घडलेला सगळा प्रकार सांगू लागतो की तन्वीच मला अशी अशी म्हणाली तेव्हा सायली म्हणते तन्वी अशी का करत असेल पूर्ण आजीच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचं काम जर ही प्रिया करत असेल तर याला काय म्हणावं सर आता पूर्ण पूर्णाजींचा माझ्यावर कधीच विश्वास बसणार नाही अर्जुन म्हणतो माझा आहे तुमच्यावर विश्वास कारण की कोण खोट कोण खरं बोलतंय ना हे मला चांगलंच माहीत आहे मी एक वकील आहे तुम्ही सहजासहजी असं कधीही खोटं बोलू शकतच नाही माझा विश्वास आहे तुमच्यावर इकडे कल्पना आणि विमला या दोघीही किचन मध्ये असतात तेव्हा विमला म्हणते वहिनी मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे कल्पना म्हणते बोल ना ग मग तेव्हा विमला म्हणते आता अर्जुन आणि सायलीताईंच्या आयुष्यात काय होतंय तुम्ही पाहताय ना आपल्या घरात काय काय होतं हे तुम्ही पाहताय ना तेव्हा पूर्ण आजींचं वागणंही मला पटत नाही असं कल्पना म्हणते तेव्हा पूर्ण आजींचं जाऊ द्यात परंतु आपल्याच घरातली माणसं बघा ना कशी करतायत कल्पना म्हणते नक्की तुला तुला कुणाबद्दल बोलायचं आहे त्यावरती विमला म्हणते मला अस्मिताईंबद्दल बोलायचं आहे कारण आताही त्या पूर्ण आजींच्या मनात सायलीताईंविरोधात खोटं नाटं पसरवतायत गैरसमज निर्माण कर तेवढ्यातच अस्मिता तेथे येते टाळ्या वाजवत असती तेथे आल्यानंतर म्हणते की तुझं काय चाललंय ग तू पण आता आगच ना माजा मम्मीला माजा ना ना माझ्या माझ्या मम्मीला विरोधात अगं जेवढा पगार मिळतो तेवढंच बोलायचं तेवढंच काम करायचं आणि निघायचं असं म्हणून ती खूप उद्धटपणे विमलाबरोबर बोलू लागते तेव्हा कल्पना म्हणते ही काय बोलण्याची तुझी भाषा झाली का निक तुझ्या रूममध्ये अजिबात असं बोलायचं नाही असं म्हणून ती अस्मिता घालवून टाकते तरीकडे इकडे साक्षी मनातल्या मनात विचार करत असते चैतन्यला कॉल करू की नको त्यानंतर ती चैतन्याला डायरेक्ट कॉल करते तेव्हा चैतन्य विचारतो तुम्ही कोण तेव्हा आपण सोशल मीडियावर फ्रेंड झालो होतो मी साक्षी आहे तेव्हा आपण फक्त सोशल मीडियावरचे फ्रेंड आहोत आपण प्रत्यक्ष भेटलो वगैरे नाही त्यामुळे तुम्ही माझी फ्रेंड कसं होऊ शकता असं म्हणून चैतन्य तिला डावलतो तेव्हा साक्षीला खूप राग येतो ती पटकन फोन कट करते इकडे चैतन्य मात्र विचार करत असतो तर दुसरीकडे साक्षी रागातच म्हणते चैतन्य गडकरी आता मी तुला माझ्या जाळ्यात असं ओढणार आहे ना बघच जर तुला माझ्याबरोबर फोनवर बोलायचं नसेल ना आता तुझी क्लायंट बनून मी तुला भेटणारच असं म्हणून ती एक प्लॅन बनवते त्यानंतर इकडे सायली ही किचनमध्ये काम करत असते ती अर्जुनसाठी खास सँडविचेस व्हिडिओ पाहून बनवत असते ते पाहून कल्पना म्हणते अगं व्हिडिओ पाहण्याची तुला गरजच नाही कारण तू पुरणपोळ्या त्या दिवशी एवढ्या छान बनवले होत्या ना की हे सँडविचेस असे पटकन बनवून टाकशील त्यावरती सायली म्हणते अहो त्यांना आवडतात ना कल्पना तिच्यावर इम्प्रेस होते आणि म्हणते सायली अर्जुनमध्ये ना तू खूप बदल घडवून आणले आहेस खरंच मला हे बदल खूप आवडले आजही तू त्याच्या आवडीनिवडी जपतेस खरंच तुमच्या दोघांचा जोडा ना एकदम परफेक्ट आहे तेव्हा सायली म्हणते अहो आमच्या दोघांचा जोडा परफेक्ट याच्यामुळे आहे की आमच्या दोघांमध्ये एकमेकांबद्दलचा जो विश्वास आहे ना तो मला खूप आवडतो काल पाहिलं ना माझ्या पाठीमागे ते किती खंबीरपणे उभे राहिले ते मला खूप आवडलं आणि नातं कोणतंही असो बहीण भावाचं नवरा बायकोचं किंवा आईचं मुलाचं पण त्या नात्यामध्ये विश्वास असला पाहिजे तर दुसरीकडे प्रिया आणि अस्मिता या दोघीही एकमेकींना भेटलेल्या असतात प्रिया म्हणते एवढं सगळं छान मी जुळवून आणलं होतं परंतु ह्या पूर्ण आजीने सगळं काही फ्लॉप केलं कारण त्या दोघांना तिने घरात थांबवलं त्या सायलीला घराबाहेर नाही काढलं तेव्हा त्या सायलीमध्ये काय आहे ना कळतच नाही अनाथ कुठली पण ह्या अर्जुनला माझ्या दादाला तिच्यामध्ये काय एवढं दिसतं एकही केसनं हरलेला वकील आहे ना म्हणूनच त्याने तिची बाजू घेतली काल तेव्हा तो हँड्सचं माय हुशार आहे म्हणून तर मला खूप आवडतो असं प्रिया म्हणते त्यानंतर आमची घरातली नोकरी म्हणजे ती विमला ना ती ना माझ्या मम्माला खूप फूस लावते कारण तिला बरोबर माहिती आहे कुणाला कसं गुंडाळायचं तेव्हा प्रिया म्हणते काय ती विमला ती मम्माला काय फूस लावतीये तेव्हा जेव्हा अर्जुन हा लग्न करून घरी आला होता माझ्या मम्माने त्याला ऍक्सेप्टच केलं नव्हतं सायलीला सुद्धा पण ह्या विमलाने फूस लावली आणि मम्मा सायलीच्या बाजूने गेली म्हणूनच आजपर्यंत मम्मा सारखी सायली कौतुक करते तेव्हा प्रिया म्हणते असं आहे काय जोपर्यंत ती विमला आपल्यामध्ये आहे ना तोपर्यंत आपलं काहीही होऊ शकत नाही ती सायली घराबाहेर नाही जाऊ शकत आपल्याला आता वेगळाच काहीतरी प्लॅन करायला हवा असं म्हणून घराबाहेर काढण्यासाठी तिच्या विरोधात प्रिया ही अस्मिताला एक प्लॅन सांगते तेव्हा अस्मिता म्हणते खरंच हा प्लॅन चांगला आहे तर दुसऱ्या दिवशी इकडे घरातील सगळेजण बाहेर आलेले असतात सगळ्यांना नाश्ता करायचा असतो तर सायली सँडविचेस बनवत असते अश्विन म्हणतो मम्मा मला पटकन नाश्ता हो दे ग कारण आज लवकर जायचंय क्लिनिकला तेव्हा प्रताप म्हणतो मग खूप चांगलं आहे बाळा कारण की तुझी प्रॅक्टिस जोरदार चालू आहे ना ते पाहून मला खूप आनंद होतोय त्यानंतर अस्मिता तेथे येते तेव्हा अस्मिता आल्याबरोबर अश्विन लगेच तिला टोमणा मारतो की अस्मिता आल्यावर आपल्याला समजतं सकाळ आहे आणि संध्याकाळ झाली असं कधी समजायचं माहिती का जेव्हा ती बाहेर जाईल ना तेव्हा तिच्या घरी जाईल तेव्हा ते, वा, ते वासमीला राग येतो ती म्हणते तुम्हाला टोमने मारल्याशिवाय जमतच नाही का तर अर्जुन म्हणतो कधी कधी ना ती तर घरातून या जात पण नाही मग सकाळ संध्याकाळ झालेली आपल्याला कळतच नाही सगळेजण हसू लागतात तेव्हा आजी म्हणतात की माहेर असं बोलायचं नसतं भाऊ बोलल्यावर जास्त लागतं आणि जर तो भाऊ कुणाच्या मताने म्हणजे बायकोच्या मताने बोलत असला ना तर अजूनच लागतं कारण तो बायकोच्या पूर्ण आहारी गेलेला असतो हा सायडीला खूप वाईट वाटतं परंतु कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही त्यानंतर अर्जुन म्हणतो माझ्या बायकोने आज काय नाश्ता बनवला आहे तेव्हा कल्पना पुढे येऊन सांगते अरे तुझ्या बायकोने आज खास व्हिडिओ बघून तुझ्यासाठी छान छान सँडविचेस बनवलेत अर्जुन खूपच खुश होतो तेव्हा तो म्हणतो पटकनाना सँडविचेस असं म्हणून तर लगेच सायलीकडून ते सँडविचेस घेतो आणि खाऊ लागतो म्हणतो वाव किती फॅबियस खूप छान झालेत बायको अगं तुला खूप छान जमतात हे सँडविचेस मला रोज बनवून का नाही देतू तेव्हा कल्पना म्हणते अरे आज ती शिकली आहे ना मग रोज बनवेल तुला व्हिडिओ पाहून शिकली हा पूर्ण आजी म्हणतात आता सुईमध्ये धागा कसा ओवायचा ना पण ती व्हिडिओ पाहूनच शिकणार त्यानंतर कल्पना विमलाला म्हणते अगं आज काही फळं वगैरे आणायची मी चिठ्ठी करून ठेवली तू बाजारात जा तेव्हा अर्जुन म्हणतो सायली आणि मी जातो बाजारात कारण सायलीने मला खूप छान बार्गेनिंग करायला शिकवलं सगळेजण सायलीकडे बघू लागतात तेव्हा पूर्ण आजी म्हणतात कल्पना बाई माझा नाश्ता माझ्या रूममध्येच घेऊन जा कारण की इथे रोज एका माणसाचं सारखं कौतुक होत असतं आपलं अर्जुन हा सँडविचेस हातात घेतो पूर्ण आजींना म्हणतो आजी तू हे खा ना अगं रोज सायलीला तू टॉन्ट मारत असतेस मग तिचं कौतुक करायला नको का कुणी असं म्हणून तो पूर्ण आजींना अगदी लहान बाळासारखं सँडविचेस भरवत असतं ते पाहून पाहून सगळ्यांनाच आनंद होतो आणि म्हणतो की माय क्यूट पूर्ण आजी त्यानंतर इकडे अस्मिता प्रियाला मेसेज करून सांगते आपली स्टेप घेण्याची तयारी झाली आहे कारण की आता विमला ही बाजारात चालली आहे ती पुन्हा कधीच घरी येणार नाही इकडे प्रिया मात्र खुश होते इकडे अर्जुन रूममध्ये आल्यानंतर चैतन्यबरोबर फोनवर बोलत असतो सायली पटापट -पत त्याचा आवरून देत असते ती म्हणते हे घ्या असं म्हणून ती रुमाल त्याच्याकडे देऊ करते तेव्हा सँडविचेस कसे झाले होते असं सायली अगदी हसूनच त्याला विचारते अर्जुन तिच्यावर भडकतो आणि म्हणतो हे फक्त एका वर्षासाठी तुम्ही करणार आहात एक गोष्ट लक्षात ठेवा आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालंय खरं खरं नाही तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं ती म्हणते अहो मी फक्त तुमचे आभार मानण्यासाठी हे विचारत होते आणि आभार मानण्यासाठीच मी ते सँडविचेस बनवले होते आणि ते बनवताना मी असा विचार केला नव्हता की तुम्ही माझ्यावर एवढीच चिडाल म्हणून तेव्हा अर्जुनलाच खरं तर वाईट वाटतं तो म्हणतो सॉरी सायली सायली म्हणते राहू द्यात आता तर मित्रांनो पुढील भागामध्ये कुसुद्धा सायलीच्या घरी आलेली असते तेव्हा पूर्ण आजी म्हणतात तुमच्या सायलीने आमच्या अर्जुनला फसवून तिच्याबरोबर लग्न केलं त्यानंतर सायली म्हणते तिला सगळं माहितीये कुसुमताईला इकडे सायली ही कुसुमताईला अर्जुन विषयी सांगत असते तेव्हा कुसुम म्हणते सायली तुला कळतय का तू अर्जुनच्या प्रेमात पडलीये अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा